ऐन उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये नाशिक शहरामध्ये मुलांना खेळण्या बागडण्यासाठी सुसज्ज असं उद्यानच उपलब्ध नाहीये. उद्यानांचा विकास कोणामार्फत करायचा या मुद्द्यावरच यंत्रणा अडकून पडल्याचं दिसून येत आहे. तुटलेली खेळणी, वाढलेलं गवत, ओबडधोबड जागा ही अवस्था आहे नाशिक शहरातल्या उद्यानांची. जवळपास 325 उद्यानं असलेल्या नाशिक शहराला उद्यानांचं शहर म्हणून विकसित करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. या घोषणेला आता वर्षभराचा कालावधी उलटून गेलाय. मात्र शहरातली उद्यानं हिरवीगार होणं तर दूरच, मात्र त्यांची नीट निगाही राखली जात नाही. उद्यानांची देखभाल महिला बचत गटाकडून करायची आहे असा आग्रह नगरसेवकांचा होता, तर खासगी एजन्सीकडून देखभाल दुरुस्ती करायची हा प्रशासनाचा प्रस्ताव होता. या टोलवाटोलवीत उद्यानांची दुरावस्था झाली आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उद्यानांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. उद्यानं भकास झालेली आहे. त्यांमध्ये हिरवळ किंवा खेळणी नावाचा कोणताही प्रकार त्या ठिकाणी आढळून येत नाही आहे आणि मुलांना खेळण्याचं पुरेसं म्हणजे उद्यानं राहिलेलीच नाही आहे. अनेक उद्यानं सुकत चालली आहे. आता मुलांना सुट्ट्या लागणार आहेत. मुलांना खेळण्याचा एकच आधार असतो बगीचा. पण महापालिकेने बचत गट आणि कॉन्ट्रॅक्टर याच्या वादामध्ये या बगीचांकडे बघण्याचं टाळलं असं जाणू लागलं आहे. कारण की महापालिकेने ह्या बगीचांकडे लक्ष देऊन त्याचं संवर्धन करण्याची अपेक्षा आहे. उद्यानांबाबत नागरिकांकडून ओरड होऊ लागल्यानं महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा चर्चेचं गुराळ सुरू केलंय. खाजगी संस्थेला काम द्यायचंय, सोबतच महिला बचत गटालाही रोजगार मिळून द्यायचा असा नवा प्रस्ताव आता ठेवण्यात आलाय. 242 उद्याने आणि या सर्व उद्यानांची आपण निविदा काढणार आहोत आणि त्या विभागवाईज किंवा तर एखादा ठेकेदार असेल त्या ठेकेदारामार्फत त्या सर्व उद्यानांची आपण स्थानिक महिला बेरोजगार असतील बचतगट असतील यांच्यामार्फत ते उद्यानांची कामं करून घेणार आहोत, जेणेकरून स्थानिक महिलांना युवकांना मराठी तरुणांनासुद्धा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. नाशिक शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठीचं पाणी नसल्यानं उद्यानांसाठी पाणी आणणार कुठून अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तरी मुलांना सुसज्ज उद्यान उपलब्ध होणार का हा प्रश्नच आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.